कोणतीही कला ही त्या कलाकाराच्या अंतरात्म्याच्या प्रतिभेचा आविष्कार असतो. कलाकाराला कला व्यक्त करण्यासाठी आपली शारीरिक क्षमतेची गरज पडत असते, परंतु कुणी जन्मजात जर अपंग असेल तर. असाच एक अपंग कलाकार बारामती तालुक्यातील गुणवडी गावात राहतो. पाहुयात हाताला बोट नसतानाही गणेश मूर्ती साकारणाऱ्या मनोज कुंभार या अवलियाचा हा खास रिपोर्ट. बारामती तालुक्यातील गुणवडी गावच्या मनोज कुंभार यांचा परंपरागत गणेश मूर्ती बनवण्याचा व्यवसाय आहे. जन्मजात हाताला बोट नसताना कोणत्याही साच्याचा वापर न करता मनोज यांना सुंदर गणेश मूर्ती घडवताना पाहणं म्हणजे पाहणाऱ्याला एक विलक्षण अनुभव आहे. मनोज यांच्या दोन्ही हाताला बोट नाही, परंतु त्या हातातून निर्माण होणारी एक एक कलाकृती हाती पायी धडधाकट असणाऱ्या सामान्य माणसाला अचंबित केल्याशिवाय राहत नाही. आपण आता पाहता हे गणपतीचा अंतिम टप्प्यावर काम आलेला आहे. जो हात आहे हा सोनेरीचा आहे, म्हणजे हा शेवटचाच हात असतो. आता हा गणपती विक्रीसाठी तयार आहे. आता आम्ही ह्याची बाजारपेठ आहे ते बारामतीमध्ये असते, आम्ही तिथे स्टॉल लावून हा गणपती विक्री करतो. काही गणपती घरीच बुक होतात, तसे मंडळाचे गणपती असतात ते घरी येऊन गणपती बुक करून घेऊन जातात. तर मनोज कुंभार यांनी STD सिटी असे अभ्यासक्रम पूर्ण केलाय, तसेच मॉडर्न आर्ट मध्ये त्यांनी विशेष प्राविण्य मिळवलंय. ते सध्या बारामतीतील एका खासगी विद्यालयात कला शिक्षक पदावर नोकरी करतायत. लहानपणापासूनच कलेची आवड असणाऱ्या मनोज यांच्या घरात उत्सवादरम्यान गणेश मूर्ती बनवण्याचा व्यवसाय आहे. आपल्या या परंपरागत व्यवसायात आई वडील आणि पत्नीच्या मदतीनं मनोज विविध प्रकारच्या गणेश मूर्ती कोणत्याही साच्याचा उपयोग न करता हातानेच बनवतात. माझे आई वडील गणपती बनवतात, मी पण त्यांच्याकडूनच शिकले. सासरे आल्यानंतर माझे मिस्टरही हे काम करतात, मी त्यांना या कामामध्ये मदत करते. याच्यातून आम्हाला आनंद, सेवा वगैरे करायला भेटते गणपतीची. गेली 40 वर्षापासून आमचा हा व्यवसाय चालू आहे आणि गणपतीच्या सेवेसाठी किंवा ग्राहकाच्या सेवेसाठी आम्ही हा व्यवसाय चालू ठेवलेला आहे, असाच आम्ही चालू ठेवू. गणेश मूर्ती बनवताना मातीवर आणि मूर्तीच्या कलरच्या माध्यमातून सजावट करताना त्यांचा लिलया फिरणारा अधू हात जेव्हा सुंदर गणेश मूर्ती घडवतो तेव्हा पाहणाऱ्याला देखील आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. यामधून इको फ्रेंडली गणेश मूर्ती अर्थात पर्यावरण पूरक मूर्ती तयार केल्या जातात. काही भागामध्ये अतिवृष्टी झाली आहे, पण बारामतीमध्ये अल्प पाऊस पडलाय, त्याच्यामुळे बारामतीमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती आहे. याचा थेट परिणाम गणपतीच्या विक्रीवर होणार आहे, गणपतीच्या किमती वाढणार आहेत. सध्या गणपती बनवण्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय. गणेश मूर्ती बनवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू महाग झाल्या असल्यानं गणपती बाप्पांच्या किमती देखील वाढणार असल्याचं कलाकार सांगतायत. माती पासून बनवणारा गणपतीला आपण पर्यावरणपूरक गणपती म्हणतो. आता सहजरित्या जर कलाकारांपर्यंत ही माती उपलब्ध झाली तर कलाकार हे मातीचे गणपती बनवतील. आता माती आणायची म्हटलं तर मुंबई आणि पुणे या ठिकाणाहून स्थानिक लोक माती आणतात, मग त्याला ट्रान्सपोर्टेशन आहे आणि ही माती घेताना त्या मातीवर GST बसतोय. मग GST बसला की त्याच्या किमती वाढत आहेत, मग किमती वाढल्या की साहजिक आहे गणपतीची किंमत वाढते. मातीचा गणपती बनवत असताना मातीचा गणपती तुम्ही एक बनवत असाल तर त्याच्या तुलनेत POP गणपती 10 तयार होतात, म्हणजे 10 गणपती एका गणपतीला लागणारा वेळ तर 10 गणपतीला लागतोय. म्हणजेच की मातीचा गणपती कष्टाचं काम आहे आणि त्याला वेळही खूप द्यावा लागतो, म्हणजे गणपतीची किंमत खूप वाढते. हा गणपती मार्केटमध्ये गेल्यानंतर ह्या गणपतीची एवढी मोठी किंमत बघून कस्टमर किंवा ग्राहक हा गणपती घेत नाही, त्याच्या तुलनेत तो POPचा गणपती घेतोय. का तर तो गणपती POPचा स्वस्त आहे. त्याच्यामुळे मातीचा गणपती जरी हा पर्यावरणपूरक असेल आणि पर्यावरणाचा ह्यापासून ऱ्हास होत नसेल तरी हा गणपती घेत नाही. मग इथे काय योजलं पाहिजे तर शासनाने 2 पावलं पुढे उचलली पाहिजेत, कलाकार साहजिकच 4 पावलं उचलतील. त्याच्यामुळे गणपतीच्या जर GST मातीवरचा GST कमी झाला तर साहजिकच गणपतीची किंमत होईल आणि एक शासनाने मला असं वाटतं की विशिष्ट तरतूद केली पाहिजे.